तुमचं काय योगदान? मी महासभांचा मुलगा आहे, मी महासभांचा मुलगा आहे, हो मी महासभांचा मुलगा आहे. आपण किती वेळा सांगशील तुला कसं कोणाला संशय आहे काय? किती वेळा मी महासभांचा मुलगा आहे. हो 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 आहेस ना. आम्ही कधी कोण नाही म्हटलं का उद्धव ठाकरे महासभांचा मुलगा नाही असं कोण बोललं कधी? ऐकलं नाही. आपण चक्क मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांचा शिलेदार आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा आम्ही, मी बाळासाहेबांचा मानस पुत्र आहे, दत्तक पुत्र आहे. आणि तुम्ही बाळासाहेबांबद्दल आणि माँसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावे. तुमची इतकी मजल जावी की तुम्ही माँसाहेबांबद्दल बोलावं. शिंदे गटात सामील झाल्यापासून सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम थेट ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधताना दिसत आहेत. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार, काही संशय आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारून रामदास कदमांनी आता हद्दच पार केली आहे. रामदास कदमांच्या या जहरी टीकेला आता शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येते. अशातच आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर मातोश्रीने केलेल्या मेहरबान्यांचा पाढाच वाचून दाखवलाय. डिजिटल प्रभातच्या या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांवर केलेली जहरी टीका आणि त्याला सुषमा अंधारेंनी दिलेलं चोख प्रत्युत्तर. मी महासभांचा मुलगा आहे, मी महासभांचा मुलगा आहे, हो मी महासभांचा मुलगा आहे. आपण किती वेळा सांगशील तुला कसं कोणाला संशय आहे काय? किती वेळा मी महासभांचा मुलगा आहे. हो 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 आहेस ना. आम्ही कधी कोण नाही म्हटलं का उद्धव ठाकरे महासभांचा मुलगा नाही असं कोण बोललं कधी? ऐकलं नाही. आहेस ना तू, तुला सांगायला लागतं बाळासाहेबांचं नाव. तुझ्यामध्ये काय गळतो आहे का स्वतःमध्ये? खोक्यांची भाषा. अहो या मातोश्रीमध्ये एवढे खोके गेलेत, एवढे खोके मिठाईचे गेलेत. आम्ही साक्षीदार आहोत ना, मी साक्षीदार आहे ना. की आपण ज्या पद्धतीने काल बोलताना आपली जीभ घसरली घसरली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की काही लोकांचा जो पिंड असतो, जो स्वभाव असतो ना, तो मूळ स्वभाव बऱ्याचदा असा उफाळून येतो. आपलाही मूळ स्वभाव उफाळून आला बहुतेक या सगळ्या घडामोडींमध्ये. आणि आपण काय बोलावं? आपण चक्क मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांचा शिलेदार आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा आम्ही, मी बाळासाहेबांचा मानस पुत्र आहे, दत्तक पुत्र आहे. आणि तुम्ही बाळासाहेबांबद्दल आणि माँसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावे. तुमची इतकी मजल जावी की तुम्ही माँसाहेबांबद्दल बोलावं. रामदासजी जरा याचं तरी भान ठेवायचं होतं की ज्या मातोश्रीने आईच्या प्रेमाने तुम्हाला कायम सांभाळलं, तुम्हाला जवळ केलं. खैर सोडा, मी तर नवीन आहे, मी तुमच्यापेक्षा वयानं पण लहान आहे, पण जुने जाणते शिवसैनिक कालपासून अक्षरशः व्याकुळ होऊन सांगताय त्या या रामदासला किती सांभाळला, किती सांभाळला मातोश्रीने. ज्या ज्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंनी आपल्याला कधीही न खाता पिता मातोश्रीच्या बाहेर पडू दिलं नाही, अगदी लेकरासारखी आपली काळजी घेतली की आपण खाल्लंय का, आपण पिलंय का, आपण पोहे खाल्ले का, आपण चहा घेतला का, हे वारंवार आपल्याला विचारत राहिल्या. त्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या बद्दल आपण इतक्या गलिच्छ, अश्लाघ्य, इतक्या वाईट पद्धतीने बोलावं? जीभ झडली नाही तुमची अजिबात? इमान थरथरलं नाही तुमचं अजिबात? जराही तुमचा आतला जो काही आवाज होता तो हल्ला नाही थोडाही? आणि तुम्ही सांगताय की शंका वाटते का? अरे 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 रामदासजी, अहो शिवसैनिक सोडा, शिवबांचा मावळा तर फार लांब. तुमची जी ही भाषा आहे ना, ही भाषा तुम्ही कुणाचाही भाऊ किंवा लेख म्हणण्याच्याही लायकीची नाही, इतक्या गलिच्छ भाषेत तुम्ही काल व्यक्त झाला. तुमच्या तुम्ही टीका करावी, तुम्ही आरोप प्रत्यारोप करावे, त्याला आम्ही उत्तरं द्यावी हा मुद्दा सोडा, परंतु महिला म्हणून मला वाईट वाटतं की तुम्ही माँसाहेबांच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडवायचा प्रयत्न करावा. एकीकडे तुम्ही बाळासाहेबांचा शिलेदार म्हणून स्वतःला म्हणवता आणि बाळासाहेबांच्याच चारित्र्याबद्दल तुम्ही शंका व्यक्त करता, बाळासाहेबांबद्दलच तुम्ही वाईट बोलता. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर चारित्र्य जपलं, ज्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी कधीही कुठल्याही महिलेबद्दल कुठलाही कधी अपशब्द काढला नाही. रामदासजी मी समजू शकते
की नवनीत राणा ज्या वेळेला उद्धव साहेबांबद्दल अत्यंत गलिच्छ म्हणजे त्यांच्या पातळीलाच त्या, त्यांनी पातळी सोडली नाही, त्या ज्या पातळीला त्याच पातळीला जाऊन बोलत होत्या त्या, त्या बोलल्या त्यावेळेला ठीक आहे म्हटलं हा भाजपचा USP आहे, कारण संघनीतीचा तो RSSचा एक USP आहे, त्यांची एक पद्धत आहे कामाची, ते पहिल्यांदा लोकांना भीती दाखवतात, नाही घाबरला कोणी तर मग त्याच्याबद्दल अफवा करतात, भ्रमित करतात वातावरण, आणि भ्रमितही नाही झालं तर मग तिसरी पद्धत ते करतात की ते काय सांगतायत की तिसऱ्या पद्धतीमध्ये लोकांना चरित्र हत्या करायची, तुम्हीही त्याच लायकीवर उतरतायत, आणि या सगळ्यांच्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे की रामदास कदमांची ही सगळी आदळापण, हे हा सगळा ऊरबडवेपणा, हा सगळा थैथयाट, कारण गुहागर मधून आपण निवडून आला नाही, तब्बल 2 वेळा तरी सुद्धा माझा सहकारी थांबला नाही पाहिजे, माझा मराठी माणूस थांबला नाही पाहिजे असं म्हणत उद्धव साहेबांनी आपल्याला सोबत घेतलं होतं, पण आता आपल्याला या 12 जागा दिसतायत पुढच्या, आता विधान परिषदेच्या 12 नवीन जागांची आता यादी होते की काय, मग त्याच्यात माझी वर्णी लागली पाहिजे, मग मी किती निष्ठावंत आहे ते दिसलं पाहिजे, यासाठी जे काही आता रामदास कदमांचं हे जे चाललेलं आहे हा थैथयाट तुम्हाला जेवढा करायचा असेल तेवढा करा, परंतु तो थैथयाट करताना जरा तोल सांभाळा, जिभेला आवर घाला,